उज्जैन महानगर पालिकेला मी एक महिन्यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी याच्यावर कारवाईची डेट लावली होती, नोटीस काढली होती, परंतु गणेश उत्सवाचा काळ होता, ईदचा काळ होता, त्यामुळे त्या विनंतीवरती महापालिकेच्या आणि पोलिसांच्या विनंतीवरती ही कारवाई आज ठेवण्यात आली होती. आणि 100% तुम्हाला सांगतो की कारवाई पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमचे सन्माननीय ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मी आता पोलीस उपायुक्तांची भेट घेतली, सहा आयुक्त, प्रशासन, लॉ अँड ऑर्डर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी देखील आश्वस्त केलं आहे की यामध्ये ज्या माणसांनी या ठिकाणी मॉब जमा केले, ज्यामध्ये ज्या मस्जिदीचं लेटरहेड वापरलं गेलं, त्या लेटरहेडवर असलेली नावं सेक्रेटरी, प्रेसिडेंट यांना लोकांना भडकवणं, दंगल घडवणं, मॉब एकत्र करणं या गुन्ह्याखाली अटक केली जाईल. ज्यांनी शासकीय वाहनावरती दगडफेक केली त्यांना देखील अटक केली जाईल. आणि त्यांनी ज्या पद्धतीमध्ये FIR नोंद केली होती, 50 ते 100 ते 150 लोक होते, परंतु ते बदलून किमान 1000 अधिक लोक या मस्जिदीच्या वाचवण्यासाठी आले होते. हे आतले होते, बाहेरचे होते, याचा शोध पोलीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेत आहेत. पण निश्चितपणे ही जर अटक आजच्या 24 तासात नाही झाली तर उद्या स्वतः मंगलप्रभात लोढा आणि आम्ही या पोलीस स्टेशनकडे धरणं आंदोलन. गुन्हा दाखल झाला आहे का आणि काय सेक्शन मध्ये झालाय? गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामध्ये दंगली घडवणं, लोक एकत्र करणं, शासकीय वाहनांचं नुकसान करणं, शासकीय कामामध्ये अडथळा आणणं, लोकांना भडकवणं, असे अनेक गुन्हे जे त्यामध्ये टाकले गेलेले आहेत. मला वाटतं की पोलीस अजूनही कुठल्या प्रकारचे गुन्ह्याची नोंद नवीन कायद्यामध्ये करता येईल त्याचा तपास घेत आहेत. माननीय मंत्री महोदय गेल्यानंतर मी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आज जाऊन जोपर्यंत FIR पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये बसतो. हा विषय आता इकडचा नाही.